हरे ओम, माझं नाव मोनाली विराव रेडकर, उपासना केंद्र बांदा. मी बापूंकडे 2003 पासून येते आणि असे छोटे मोठे अनुभव चालूच असतात. त्यातलाच हा एक अनुभव आहे. म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मी गोव्यात कंपनीत कामाला जायची आणि त्या कंपनीचा सुट्ट्याचा टायमिंग 5 असायचा आणि जास्त त्या साईडला खूप कंपनी त्या टायमिंग 5 सुटायचा असायचा आणि त्याच वेळेत खूप माणसांची रहदारी गाड्यांची रहदारी त्यावेळेत असायची. एक दिवस आम्ही कंपनीतनं घरी यायला बाहेर पडलो. आम्ही चौघीजणी मैत्रिणी होतो. त्यात एक बापू भक्त विरा होती माझ्याबरोबर आणि दोन होत्या त्या नॉन बापू भक्त. आम्ही घरी यायला सुटलो आणि आमचा स्टॉप रस्ता क्रॉस करून होता. जावं लागायचं आम्हाला रस्ता क्रॉस करून. तर आम्ही रस्ता क्रॉस करायला उभं राहिलो तिकडे आणि 4-व्हीलर आली आणि त्याने आम्हाला सांगितलं, हात केला चला तुम्ही म्हणून आणि थांबली म्हणून. आम्ही कसं जायला क्रॉस करायला रस्ता गेलो आम्ही, पण बापू भक्त एक विडा होती ती तिकडेच थांबली आणि माझ्या या साईडला दोन होत्या म्हणजे त्या नॉन बापू भक्त होत्या. तिने माझा हात पकडलेला होता. तिने मला पटकन ओढलं, चल जाऊया. त्याने सांगितलं आम्हाला जायला म्हणून आम्ही रस्ता क्रॉस करायला गेलो. रस्ता क्रॉस करायला गेलो तर त्या साईडने बस येत होत्या म्हणून आम्ही मधल्या पट्ट्यावर थांबलो तिघी जणी. आणि त्या माणसाने आम्हाला 4-व्हीलरने सांगितलं तुम्ही चला म्हणून. त्या साईडने एक 2-व्हीलर जोरात येत होती. बघितलं तर ह्या साईडने पण बस चालू आणि हा तर जोरात येतो आणि बरोबर त्या साईडने मी उभी होती. मला तर त्यावेळी काहीच सुचे ना, म्हणजे काहीच सुचत नव्हतं. म्हटलं बहुतेक आम्हाला उडवतो असं वाटायला लागलं. आणि त्याचा जर तो स्पीड बघितला ना तर तो थांबण्यात अशक्य होतं. पण जो आला तो मला जरशी त्याने टक्कर मारली, म्हणजे तसं थांबवता तो तसं तो थांबला. म्हणजे हा माझ्या बापूंचीच कृपा आणि याने थांबवलं आणि मला जरशी टक्कर लागली. आणि मी जसं बसवताना तिकडे तशी ठपकून बसली रस्त्यावर, हात फक्त माझा जसं क्रॉस आला आणि मी वाकडी झाली. आणि माझ्या बाजूला दोन होत्या मैत्रिणी, त्या पूर्णपणे रस्त्यावर आडव्या पडल्या. तिच्या डोक्याला लागलं आणि रक्त यायला लागलं. एकाच्या डोक्यावर असं लगेच गुण कसं आलं आणि लगेच लोक वगैरे गोळा झाली. आम्हाला त्याने उठवलं आणि तो माणूस राहिलाच नाही, तो पळाला लगेच. आणि बापूंची कृपा की त्या वेळेत बरोबर त्या 5 मिनिटात कुठली एक पण बस आली नाही. म्हणजे त्या टायमिंगात एवढ्या बस, म्हणजे 5 टायमिंग फॅक्टरी सुटायचा, पण त्या 5 मिनिटात एक पण बस नाही तर आमचं काय झालं असतं. कारण आम्ही रस्त्यावरच पूर्ण होतो पडलेल्या. सगळ्यांनी आम्हाला उचललं वगैरे आणि पाणी वगैरे दिलं, बसवलं वगैरे. आणि दिसायला गेलं तर कशी जराशी टक्कर लागली म्हणून, पण बापूंचीच कृपा की ते हळूवारपणे झाले. माझ्यावर जराशी मारली पण बघितलं तर माझी ड्रेसची पॅन्ट पूर्ण फाटलेली होती आणि माझं चप्पल पण तुटलेलं होतं. म्हणजे तो जबरदस्त माझा ऍक्सिडेंट होता, पण बापू कृपेने तो टळला. नंतर तीच बस आम्हाला मिळाली. आम्ही रोज जातो ती बस. सगळ्यांनी मला बसायला पण जागा दिली, पाणी वगैरे दिलं. नंतर आम्ही इकडे घरी उतरलो, आलो आमच्या स्टॉपवर. नंतर भावाला वगैरे बोलवलं, त्याला बघून मला रडायला जायला लागलं. कारण पुढचं दृश्य दिसत होतं, काय एवढा ऍक्सिडेंट होता माझ्या बरोबर होतो. नंतर डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने इंजेक्शन काही घाबरायची गरज नाही म्हणून सांगितली, ठीक होणार म्हणून. जर पायाला माझ्या मार लागलेला तसा जरा, पण त्याची जाणीव मला बापूने करून दिली नाही अजिबात की बाबा एवढा मोठा तुझा ऍक्सिडेंट झाला म्हणून. जरा मला फक्त जाणवलं, जराशी टक्कर लागली, पण तो होता मोठा ऍक्सिडेंट. त्याच्यानंतर पाय माझा 8-10 दिवस सुजत होता. जरा पायाला माझा त्रास होत होता. डॉक्टर वगैरे नंतर परत एकदा केला मी. त्याच्यानंतर मी कामाला जायला लागले हळूहळू आणि मला तिकडचे लोक विचारायची, अगं तुझ्या कमरेला लागलं नाही ना, दुखत नाही ना आता, कमरेला विचारायची ती मला. मी मला असं काय विचारतात मला की कमरेला तुला मार लागला वगैरे. माझ्या तर पायावर जराशी टक्कर लागली, पण जी माझ्या मागे होती लोक त्याने बघितलं, ते माझ्या मागे माझ्या कमरेवर त्याने येऊन गाडी मारली. पण मला कमरेचा म्हणजे काहीच त्रास नाही आणि मला बापूने जाणीव पण करून दिली नाही की तुझ्या पूर्ण अंगावरून गाडी बसली ती. आणि कमरेवर त्रास आला तर माझ्या पूर्ण शरीरात त्रास होणार असता, पण बापू कृपेने ही पूर्ण घटना टळली. म्हणजे जसं प्रारब्धानुसार काही गोष्टी आपल्या जीवनात घडतात, पण तो काळ आला होता, पण त्या काळाच्या समोर माझा बापू उभा होता. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान.